नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी विषयातील वर्णमालेविषयी माहिती पाहणार आहोत. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा असो अथवा 8वी, मग मराठी आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयासाठी या वर्णमालेचा अभ्यास असणं गरजेचं आहे. तर आज आपण वर्णमालेची प्राथमिक माहिती पाहूयात. तर वर्णमाला कुठल्याही भाषेला एक वर्णमाला असते आणि त्या वर्णमालेनुसार त्या भाषेची रचना असते, भाषा तयार झालेली असते. आपली मराठी भाषा आहे आणि या मराठी भाषेच्या वर्णमालेविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर पहा, मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहेत? तर पहा, तुम्ही आजपर्यंत पाहत आलात स्वर 12 आहेत. मी पण शुक्ल 12च आहेत, पण अलीकडेच दोन नवीन स्वरांचा समावेश वर्णमालेत करण्यात आलेला आहे. ते स्वर म्हणजे ए आणि अ. कोणते? ए आणि अ. पूर्वी किती स्वर होते? 12. बरोबर, कुठून? अ आ ई ऊ रु लु ए आय ओ औ. मोजले तर पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि आता नवीन हे 2, है कि नाही? पूर्वीचे 12 प्लस आताचे 2 नवीन समाविष्ट झालेले. असे एकूण किती स्वर आहेत? मग 14. बरोबर, 14 स्वर आहेत. पण बघा, लक्षात घ्या, 14 स्वर आहेत, पण नेमकं स्वर कशाला म्हणायचं? बरोबर आहे की नाही? तर ज्या अक्षरांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो, स्वतंत्र कसा उच्चार होतो यांचा? स्वतंत्र, म्हणजे त्याला दुसऱ्याची मदत घ्यावी लागत नाही, स्वतंत्र उच्चार होतो, त्या अक्षरांना आपण काय म्हणतो? स्वर असे म्हणतो. आणि त्यानंतर पहा, स्वरादी आहेत. स्वरादी यांचा उच्चार बघा, व्यंजनाप्रमाणे होत नाही, स्वराप्रमाण बघा, व्यंजनाप्रमाणे होत नाही आणि क्लिअर क्लिअर स्वराप्रमाणेही होत नाही. स्वरांसारखा होतो पण स्वर नाही, स्वरांसारखा उच्चार होतो पण स्वर नाही. मग अशा स्वरादी किती आहेत? 2. म्हणजे बघा, स्वर 14, स्वरादी 2. लक्षात ठेवा, स्वरादी कोणते आहेत? अम आणि आ. त्यानंतर आपण पाहूयात व्यंजन. आता व्यंजने, आता व्यंजने कशाला म्हणायचं? स्वर तर आपण पाहिलं की ज्यांचा स्वतंत्र उच्चार होतो, ज्या अक्षरांचा उच्चार स्वतंत्र होतो त्यांना आपण स्वर म्हटलेला आहे. मग मराठी वर्णमालेमध्ये तुम्ही पाहिलं 12 आणि 2 असे 14 स्वर आहेत. आता पाहूयात व्यंजनाच्या बाबतीत. व्यंजन कशाला म्हणायचं? ज्या अक्षरांचा उच्चार होण्यासाठी किंवा उच्चार पूर्ण होण्यासाठी आपल्याला स्वरांची मदत घ्यावी लागते. बघा, हे अक्षर आहेत, समजा क. क हे व्यंजन आहे, क चा पूर्ण उच्चार क, हे क अधिक अ बरोबर क. क चा पूर्ण उच्चार होण्यासाठी अ ह्या स्वराची मदत घ्यावी लागली. बरोबर, अ ह्या स्वराची मदत घ्यावी लागली, म्हणून हे काय आहेत? व्यंजन आहेत. मग प्रत्येक अक्षर तसंच आहे. आता ख पाहिलं तर तुम्ही ख अधिक अ बरोबर ख, ख अधिक अ बरोबर ख, ग अधिक अ बरोबर ग. मग अशा पद्धतीनं हे सर्व व्यंजने तयार होतात. आता व्यंजने किती आहेत? तर बघा, मराठी वर्णमालेमध्ये व्यंजन आहेत 34. 34 कोणते? बघा, क पासून ते ळ पर्यंतचे. क पासून, हे बघा, क पासून ते ळ पर्यंतचे. तुम्ही मोजून जर पाहिले, 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 5 × 4 = 20, 5 × 5 = 25, 5 × 6 = 30,
आणि 31 32 33 आणि 34 व्यंजन किती झाली 34 आणि हे बघा हे हे शेवटचे जे आहेत का ग ह्याचा सुद्धा असा उच्चार होतो न न हे जे आहेत ते आपण हे त्र नाही म्हणायचं हे त्र नाही बरं का म्हणून त्र नाही त्र नाही त्र नाही हे लक्षात घ्या वर्णमालेमध्ये जे आपल्याला दाखवलेलं आहे ते त्र नाही याचा उच्चार न अनुनाशिकाप्रमाणेच आहे अंग हे ड नाही अंग न न न म्हणजे हे सगळे अनुनाशिक शेवटच्या ओळीत आता ते तुम्हाला आठवीचं शिकायचं म्हणल्यावर वर्णमालेमध्ये पुन्हा हे पहिले कठोर मृदू अनुनाशिक हे आणखी भाग आहेत ते नाही पाहिजे आपण या व्हिडिओमध्ये इथं पहा मग लक्षात घ्या तुम्हाला व्यंजन किती झाली आपली सांगितलेली 34 ओके मग बघा स्वर 14 स्वराधी 2 व्यंजन 34 आता राहिले आणखी क्ष आणि ज्ञ क्ष आणि ज्ञ हे बघा हे स्वर नाहीत हे व्यंजन सुद्धा नाहीत पण ही जोडाक्षरामध्ये धरली जातात एक जोडाक्षरे मग हे जोडाक्षरे मध्ये पहा जोडाक्षरे कोणकोणती क्ष आणि ज्ञ क्ष कशापासून तयार होतय तर बघा कोणते अक्षर क अधिक क्ष अधिक अ क अधिक क्ष अधिक अ आणि ज्ञ द अधिक न अधिक य असं ज्ञ अशा पद्धतीनं ही दोन जोडाक्षर तयार होतात त्याच पद्धतीनं आणखी एक आपण बऱ्याच वेळा वापर करतो पण आपण आपल्याला माहीत नाही त्याचा विचार करत नाही आपण थोडं हे त आहे की नाही तच्या पोटात रे अशी हे झालं त्र 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 हे सुद्धा जोडाक्षर आहे पण ते वर्णमालेमध्ये नाही आहे त्र हे सुद्धा जोडाक्षर आहे तर ते कस त आणि अधिक र मिळून त्र अशा पद्धतीनं हे जोडाक्षर आहेत मग अशा जोडाक्षराच्या बाबतीत आपल्याला लक्षात आलं पाहिजे कोणते जोडाक्षर आहेत कोणते नाहीत हे लक्षात घेणं गरजेचं आहे तर तुमच्या लक्षात राहील स्वर 14 स्वराधी 2 व्यंजन 34 आणि जोडाक्षर 2 वर्णमालेतले त्र नाही आता प्रत्येक जोडाक्षर तर तयारच होतं की मग क च्या क अधिक र लिहिलं तर क च्या पोटात तरी क्र असं होणारच आहे तसं हे त्र अक्षर आहे त्र हे वर्णमालेतला अक्षर नाही हे लक्षात घ्या तर एवढ्यावरून तुम्हाला वर्णमालेची प्राथमिक माहिती लक्षात आलेली असेल हे जोडाक्षर लक्षात ठेवा जोडाक्षरावरून आपल्याला पुढचा व्हिडिओ बनवायचा आहे ओके धन्यवाद.